मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा जर झाली नाही तर काय होईल हे सांगायची गरज नाही असा सूचक इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे। या भेटीत 5 मागण्या आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे, मात्र भेट सकारात्मक न झाल्यास काय होईल हे सांगायची गरज नाही असा सूचक इशाराच छत्रपती संभाजी यांनी बैठकीपूर्वी दिला आहे। त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागू नये। संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना 5 मागण्या दिल्या आहेत। मूक आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेला बोलावले, त्याचं मी स्वागत करतोय। चर्चा सकारात्मक होईल अशी अपेक्षा आहे, मात्र चर्चा झाली नाही तर काय होईल हे मला सांगायची गरज नाही असा सूचक इशारा संभाजीराजेंनी दिला आहे। ज्या सकल मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, प्रामुख्याने 5 मागण्या आहेत, त्या आम्ही दिलेले आहेत। आमची अपेक्षा हीच आहे की मग ते सारथी असेल, अण्णासाहेब महामंडळाचं असेल किंवा वसतिगृहाचं असेल, मुलांच्या त्या नोकऱ्याच्या संदर्भात असेल किंवा OBC-सारख्या सवलती असेल, आणि अनेक 3-4 मागण्या आहेत, सुपरन्युमरीचा विषय असेल, या सगळ्या मागण्या पूर्णपणे कल्पना आहे। आज त्यांनी मूक आंदोलन झाल्यानंतर त्यांनी चर्चेला बोलवलं, मी त्यांचं स्वागत करतो आणि आज चर्चा त्यांच्याशी हुई। माझी इच्छा आहे की मुला विश्वाससुद्धा आहे की ती सकारात्मक होईल, पण चुकून झाली नाही तर मग मला पुढच्या गोष्टी आहेत ते मी मला सांगायची काही गरज नाही। नेमकं आपल्या जे आंदोलनाची जी भूमिका ठरलेली, आम्हाला काही 36 जिल्ह्यात आंदोलन करायचं नाही हे आम्हालाही कल्पना आहे, पण त्याचबरोबर त्यांनीसुद्धा जसं सकारात्मक दृष्टिकोन घेतलेला आहे, आमची इच्छा आहे की त्यांनी खऱ्या अर्थाने या गरीब मराठ्यांच्यासाठी न्याय द्यावा, हीच आमची सर्व सकल मराठा समाजाची इच्छा आहे। माझ्या सकट सगळे महाराष्ट्रातले जे समन्वयक आहेत ते सुद्धा आजच्या संध्याकाळच्या 5 मीटिंगला असतात। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।